नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. एक नजर ठळक घडामोडींवर. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार विनोद तावडे यांना रत्नागिरी इथं विद्यार्थ्यांनी विचारले चौफेर प्रश्न, चौकार षटकार मारत त्यांनी दिली उत्तरं. रत्नागिरी तालुका पंचायत समितीच्या मासिक सभेत पाणी प्रश्न गाजला, पाणी पुरवठा बंद न करण्याचा घेण्यात आला निर्णय. आणि लायन्स क्लब आणि रत्नागिरी वाहतूक पोलीस शाखेतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता बोलूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि शिक्षण विभागात अनेक प्रश्न आणि समस्या जैसे थे आहेत, यावर आपण म्हणजे शासन काय उपाययोजना करत आहे असे थेट प्रश्न विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री आमदार विनोद तावडे यांना विचारले आणि त्यांनीही दिलखुलासपणे उत्तरं दिली. पण आजच कॉलेजमधून आमच्यासाठी असा एक वेगळा असा पार्ट नाही आहे की जिथे आम्ही कॉम्पिटेटिव्हची प्रिपरेशन करू शकू. तर असं काही होऊ शकतं का की ज्यामध्ये कॉलेज आम्हाला हेल्प करेल आमच्या कॉम्पिटेटिव्हसाठी प्रिपेअर करण्यासाठी? कॉलेज असं काही करणार असेल तर मानेसाहेब आपण शासन म्हणून यांना एक वेगळं सेंटर यासाठी आपण नक्की देऊ शकतो. सर प्लीज, हा एक मोठा तोडगा आहे, त्याच्यावरती काहीतरी तुम्ही काम करावं. मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर चांगला तोडगा. पण दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत मला असं वाटतं की एकतर त्यांनी नाव विसरलं, काय होतं नाव, साहिलने असं म्हटलं की आम्हाला अभ्यासक्रमाची पुस्तकं वेळेवर येत नाही. तर डिग्री कॉलेजला आलेल्या विद्यार्थ्याला कुठले विषय आपल्याला शिकवले जाणार, विषय म्हणजे भूगोल हा विषय नाही, तर भूगोलातले कोणते विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत याची माहिती दिली जाईल. लाभार्थी मंडळाचं पुस्तक नाही आहे, तर आपल्याला जर आपण बी एला असताना भूगोल घेतला असेल तर भूगोलातले जे जे विषय असतील त्याच्यावरची माहिती गोळा करणं, ते रिडिंग मटेरियल गोळा करणं, त्याची लिस्ट विद्यापीठ देत असेल आणि मला वाटतं ती देते वेळच्या वेळी. पण अनेक वेळा आपल्याला पहिलीपासून बारावीपर्यंत अशी सवय झालेली असते की एक पुस्तक त्या पुस्तकातलं वाचलं की आपलं काम झालं. तर डिग्रीला आल्यानंतर, पदवीच्या अभ्यासाला आल्यानंतर असं अजिबात असता कामा नये. नाहीतर पण ठराविक कॉलेज ठराविक लेखकांची ठराविक पुस्तकं सुचवतात, तेही चुकीचं आहे. रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या खातून नाट्यगृहात शालेय शिक्षण मंत्री आमदार विनोद तावडे आणि विद्यार्थी यांच्यामध्ये संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि आमदार तावडे यांचं उत्तर असा सामना रंगला. आणि जे न्यू इन्व्हेन्शन फार्मसी फील्डमध्ये होतात ते आम्हाला शिकायला मिळतच नाही. सपोज आम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जायचं झालं तर आम्हाला कितपत शक्य आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्याचं, आम्हाला न्यू इन्व्हेन्शन्स माहितीच नसते. तर आमचं ॲक्च्युली अशी रिक्वायरमेंट आहे की सिलॅबस थोडा अपडेटेड व्हावा, आम्हाला न्यू ड्रग्स न्यू टेक्निक्स सगळं शिकायला मिळावं. आपला फार्मसीचा अभ्यासक्रम हा जवळजवळ गेली 10-12 वर्ष बदललाच नव्हता. आणि 6 महिन्यापूर्वीच मी फार्मसीच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आणि अशी एक बैठक, कारण फार्मसी आमच्या डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या अंडर येतं, घेतली आणि सहज विचारलं की मग काय काय बदल कसे कसे झालेले आहेत. तर अतिशय मायनर बदल झाले होते, पण आता पूर्ण
डीफार्मला सुद्धा आणि बीफार्मला सुद्धा एक पूर्ण बोर्ड ऑफ स्टडीज बसून लेटेस्ट नुसते बॅड असं नाही तर जी नवीन संशोधन झालेली आहे की या फील्डमधले टीचिंग फॅकल्टीमध्ये कमी असतात ते रिसर्च असतं किंवा एखाद्याला रिसर्चमध्ये प्रचंड आवड असते त्याला टीचिंगमध्ये तशी नसते आणि म्हणून आम्हाला टीचिंग फॅकल्टी कमी असल्यामुळे पेपर तपासायला कमी माणसं शिकवण्यापुरतं पार्ट टाइम आपण घेतो पण पार्ट टाइम हा पेपर तपासू शकत नाही आणि त्यामुळे तो डिले होतो. या विद्यार्थी संवाद मेळाव्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळांच्या आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण मंत्री नामदार विनोद तावडे यांना चौफेर प्रश्न विचारले आणि नामदार तावडे यांनीही चौकार आणि षटकार मारीत उत्तरं दिली. शाळामध्ये विद्यार्थी कमी ऍडमिशन घेताना दिसत आहेत आणि खासगीमध्ये जास्त घेताना दिसत आहेत तरी असं का? आणि माझा एक सुझाव आहे की रत्नागिरी उपकेंद्र नाव मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र आहे मग त्यामध्ये तिथं का असे कार्यक्रम किंवा तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी हे सर्व झालं असतं पाहिजे हे मला या ठिकाणी सांगायचं. हे खरंही आहे विषय जिल्हा परिषद शाळांमध्ये असं खूप मोठ्या प्रमाणात व्हायचं पण गेल्या 3-3.5 वर्ष आम्ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवला आणि त्यातून अगदी गेल्या महिन्यातच या वर्षीची फिगर आली की गेल्या 3 वर्षात सुमारे 34,000 विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली. पण काय होतं प्रत्येक मला तर आमला राहायला आवडेल तुम्हाला आवडेल का खरं सांगा विचार करून सांगा कोण आले मग हात वर करा कळलं तिकडे हॉलमध्ये त्यांना कोणा हो वाटत दुसरा हॉल बरोबर एक तर हो ना असं असतं आणि नाही ना असं असतं विदेशामध्ये तिथले प्राध्यापक कन्फ्युज होतात डीड यू अंडरस्टँड हो आहे का नाही आहे जे आवाज समज तसे काही मला आलं मगाशी की असते. रत्नागिरी तालुका पंचायत समितीची मासिक सभा कैलासवासी शामराव पेजे सभागृह रत्नागिरी इथं सभापती श्रीमती विभांजली पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत पार पडली. त्यांच्या उत्पन्नाचा विषय करण्यापेक्षा हे लोकांपर्यंत शिक्षण महावितरण अंगणवाडी एसटी वनविभाग पाणी पुरवठा आदी विषयावर चर्चा करण्यात आली. पाणी पुरवठ्याच्या विषयाला सुरुवात झाली तेव्हा जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बऱ्याच पेयजल योजनेच्या पाण्याची बिलं थकल्यानं आणि पाणीपट्टी जमा न झाल्यानं त्या योजनेचा पाणी पुरवठा ताबडतोब बंद करण्याचा आदेश झाल्यानं पंचायत समिती सदस्य आक्रमक झाले होते. आणि आताची जी पाणीपट्टी आहे 1100 रुपये सार्वजनिक आणि 1500 रुपये खासगी अशा आकाराने पाणीपट्टी आकारणी होते 55 लाख आमच्या गावामध्ये पैसे भरत नाही ठीक आहे भरत नाहीये परंतु जशी मी माझ्या गावात माझी ग्रामपंचायत जिल्हा परिषदला जातो ते आमच्याकडे पाणी येत नाहीये आम्ही पैसे कशा आधारे भरायचं ही त्या तिथल्या लोकांची सर्वसामान्य कुटुंबाची व्यथा आहे आणि ही व्यथा नेमून दिलेला सरपंच किंवा ग्रामसेवक तुमच्या दांडात येऊन ती मिटणारी नाहीये ओळवून घेत नाही तोपर्यंत पाणी बंद ठेवायचं नाही या पद्धतीने ठराव घ्या पंचायत आपण 27 ला जी मीटिंग लावतोय त्या 27 ला जो काही निर्णय होईल तो होईल पण तो 27 तारखेपर्यंत तरी लोकांचं पाणी तुम्ही बंद करू नका कारण का त्याच्यामध्ये त्रुटिया अनेक आहेत कारण गेल्या वर्षी सुद्धा आम्ही तिथे 2 सभा लावलेली होती लोकांचं म्हणणं आहे की तिथे आम्हाला पाणी मिळत नाही आता पाणी मिळत नाही तर तिथले लोक तिथे पाणीपट्टी भरणार नाही आणि जिथे कंपनी पाणी म्हणजे पाणीपट्टी भरते ज्या ग्रामपंचायत 5 ग्रामपंचायती आहेत
त्यांची 100% वसूल व्हायला पाहिजे, कारण ते तर ग्रामस्थांच्या वरती काही तिथे कर आकारणी केली. तुम्ही खुलासा करा ना अधिकृतपणे. ठीक आहे, चालेल. मॅडम म्हणजे सर तीन जिल्हा परिषद सरकार का त्यांनीच घेतात यावेळी. एक ठराव सहमत करून पाणी पुरवठा बंद करू नये असं जिल्हा परिषदेला सांगण्यात येणार असल्याचं उपसभापती शंकर सोनवडकर यांनी सांगितलं. पंचायत समितीचा मी उपसभापती म्हणून सभापतीच्या आदेशानुसार एक पंचायत समितीचा उपसभापती म्हणून जे जयगडच्या जयगड प्राधिकरणच्या जे निर्बंध चालू आहे शासनाच्या माध्यमातून, मग त्या पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो शासन असो, त्याच्यावर आमचं असं म्हणणं आहे की आमची एक शासनाला विनंती अशी आहे की शासनानं आमचा तालुक्याचा विषय मान्य करून ते जे तिथले जे लाभधारक आहेत शेतकरी आहेत, हे शेतकरी आहेत उद्या असणाऱ्या काही दिवसापूर्वी असणाऱ्या टंचाईचा विषय येणार आहे. जरी त्यांची पाणीपट्टी थकीत असली तरी काही कालांतराने आम्ही त्यांचा विषय सोडवण्यासाठी 27 तारखेला सभापतीच्या दालनात आम्ही त्यांना बोलवून आम्ही तो विषय सोडवण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सभापती उपसभापती आणि आमची सगळी पंचायत समिती यंत्रणा आम्ही त्याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. आणि ती जे नळपाणी योजना आहे ही आम्ही शिवना किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना आम्ही विनंती करून की जास्तीत जास्त त्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये, शेतकऱ्यांना त्याचा पाण्याचा लाभ मिळावा आणि त्याची कनेक्शन रद्द होता कामाची नाही याच्यासाठी आम्ही तालुकापुरा त्यासाठी विनंतीपूर्वक शेतकऱ्यांच्या बाजून राहू. यावेळी गटविकास अधिकारी विद्या गमरे, सदस्य मेघना पाष्टे, अभय खेडेकर, गजानन पाटील, ऋषिकेश भोगले, साक्षी रावणंग, उत्तम सावंत, सुशांत पारकर, प्राजक्ता पाटील, सुनील नावले यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे आणि वाहतूक पोलीस शाखा रत्नागिरी यांच्या वतीनं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. वाहतूक शाखा कार्यालय मारुती मंदिर रत्नागिरी येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी नेत्र तपासणी करून घेतली. या नेत्र तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लायन्स क्लब रत्नागिरीच्या अध्यक्षा सुप्रिया बेडेकर यांनी के टी व्हीला सांगितलं. लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे आम्ही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतो. यातलेच हा एक वाहतूक शाखेच्या सर्व पोलिसांसाठी डोळ्यांचं चेकअप, रक्त शर्करा चेकअप आणि ब्लड प्रेशर हे तीनही एकत्रच कॅम्प घेतलेला आहे. त्याच्यासाठी आम्हाला विभुते साहेबांची खूप मोलाची मदत मिळाली. त्यांच्याकडूनही संकल्पना आम्हाला मिळाली आणि ती आम्ही उचलून धरली आणि त्यानुसार आम्ही हा कॅम्प आज आयोजित केलेला आहे. या कॅम्पसाठी आम्हाला गिरीश जोशी तसंच आय हॉस्पिटलच्या मुके मॅडम यांचेही सहकार्य लाभले. आमच्या मुख्य कार्यक्रम म्हणजे आमचं आय हॉस्पिटल हे आमचं जास्ती सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. तिथे आम्ही रुग्णांसाठी मोफत डोळ्यांचे ऑपरेशन्स करतो. आता सध्या रॅटिनोपॅथीचा पण आमच्याकडे कॅम्प चालू असतो. परत रॅटिनोपॅथीचे डॉक्टर महिन्याच्या शेवटच्या रविवारी रत्नागिरीत येतात आणि ते डोळ्यांची तपासणी ज्यांना मुख्य म्हणजे ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये त्याचा परिणाम जास्त जाणवतो म्हणून त्यांच्यासाठी रॅटिनोपॅथीची जी तपासणी आहे. यावेळी लायन्स क्लबचे पदाधिकारी डॉक्टर संतोष वेडेकर, शाहिद पिरजादे, सुनील देसाई, गिरीश जोशी, डॉक्टर प्रीती मुळे, दीप्ती फडके यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी समाधान व्यक्त केलं. रत्नागिरीत 2 दिवस भरगच्च कार्यक्रमांनी जागतिक ब्राह्मण देवरुखे परिषद संपन्न झाली. प्लॅस्टिक मुक्त परिषद हा संकल्प 100% यशस्वी झाला असल्याचं यावेळी अध्यक्ष डॉक्टर चंद्रशेखर निकम यांनी सांगितलं.
या जागतिक परिषदेच्या निमित्ताने आपण सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही उपक्रम केले त्यातलं रक्तदान शिबिर जे आत्ता आपण बोललो, प्लास्टिक फ्री परिषद करायचं आपण म्हटलं, त्यातसुद्धा 100% जरी यश आलं नसलं तरीसुद्धा मला वाटतं की 90%पेक्षा जास्त यश आलं आहे. मला कुठेही प्लास्टिकच्या बाटल्या लोक वापरून फेकताना दिसत नाही आहेत. प्लास्टिकच्या पिशव्या वापरायचं आपण टाळतो आहे, प्लास्टिकच्या प्लेट्स वापरायचं आपण टाळतो आहे. आणि आज मी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करीन की आपली परिषद संपल्यानंतर सगळ्यांनी कृपया इथे थांबावं. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे हे ग्राउंड आज आपण सगळं साफ करावं आणि साफ करूनच सगळ्यांनी घरी जाऊया, म्हणजे खऱ्या अर्थाने आपली जागतिक परिषदचं उद्दिष्ट सफल होईल. कारण एकदा आपण आज गेलो की उद्यापासून सगळेजण आपापल्या कामाला लागू, परत इकडे येणं होणार नाही. आणि नुसतं नगरपरिषदेवर हे टाकून अशी कामं होत नसतात, त्यापेक्षा आपण आपले कार्यकर्ते 100% जास्त आहेत, तर प्रत्येकाने आज एक तास जरी दिला तरीसुद्धा आज आपला पूर्ण ग्राउंडचा परिचय साफ होऊ शकतो. जागतिक ब्राह्मण देवरुखे परिषद पर्यावरणपूरक आणि प्लॅस्टिक मुक्त झाली. ही परिषद जिथं झाली ते RC काळेनगरी अर्थात कैलासवासी प्रमोद महाजन क्रीडा संकुलची फारशी स्वच्छता करावी लागली नाही. या परिषदेत प्लॅस्टिक पिशव्या बाटल्यांचा वापर केला गेला नाही. परिषद संपल्यानंतर तासाभरातच मैदानाची साफसफाई करण्यात आली. खऱ्या अर्थानं हे संमेलन आनंददायी आणि पर्यावरणस्नेही झाल्याचं बोललं जात आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आमदार विनोद तावडे यांना रत्नागिरी इथं विद्यार्थ्यांनी विचारले चौफेर प्रश्न, चौकार षटकार मारत त्यांनी दिली उत्तरं. रत्नागिरी तालुका पंचायत समितीच्या मासिक सभेत पाणी प्रश्न गाजला, पाणी पुरवठा बंद न करण्याचा घेण्यात आला निर्णय. आणि लायन्स क्लब आणि रत्नागिरी वाहतूक पोलीस शाखेतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.